मांज्यात अडकलेल्या मादी घुबडास दिले जीवनदान। घुबड पक्षी विषयी समाजात बरेच गैरसमज व आक्षेपांनी पक्षी म्हणून पाहिले जाते, परंतु पक्षी म्हणून त्याला जगण्याचा अधिकार नाही का? मांजेच्या धाग्यात गुरफटलेल्या मादी घुबडास रमेश नाडगे या युवकाने या घुबड्याचे प्राण वाचवून त्याला जीवनदान देऊन पक्षी असो किंवा कुठलेही प्राणी त्यांना तेवढेच जगण्याचे अधिकार आहे जेवढे की आम्हाला। पूर्वीपेक्षा हल्ली घुबड पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असून बोटावर मोजण्या इतकं संकेत शिल्लक असून त्यांच्याही मुळावर चिनी मांजा व तांत्रिक उठली असल्याचे चित्र दिसून येते। मात्र अजलपूर गांधीपूल परिसरातील विनकर वसाहतीतील झाडावरील चिनी मांजाच्या धाग्यात गुरफटलेल्या मादी घुबड्यास वन्यजीव मित्राच्या सतर्कतेने मोकळे करून वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले। पक्षी मित्रासह नागरिकांना झाडावर धाग्यात गुरफटलेले घुबड पक्षी दिसले असताना धाग्यातून सुटक करून घेण्याची धडपड पाहता रमेश नाडगे यांनी झाडावर चढून त्यास खाली आणून चिनी मांज्याच्या धाग्यातून मोकळे करून वन विभागास सूचना देत वन विभागाचे कर्मचारी मंगेश राऊत यांच्या स्वाधीन केले। स्थानिक परिसरातील रमेश नाडगे, संदीप ताथोड, अनिकेत उबाळ, आकाश राऊत, सुप्रीत पाटसकर यांनी पूर्ण वाढ झालेल्या घुबड मादीचे प्राण वाचवल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड अधिकाऱ्यासह पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत असून वृत्तलिहुस्त मोकळे सोडले नसल्याची माहिती मिळाली आहे। अचलपूर ऐतिहासिक शहर असून नवाबाची राजधानी एलिसपूर या नावाने राजपत्रात नोंद असून परिसरात पुरातन तटबंदी, परकोट, पुरातन वास्तू व बरीच जुनी वृक्षही आज तागायत कायम असल्याने पक्ष्यांना अनुकूल वातावरण आहे। त्यामुळेच घुबड, वटवाघुड सारखे दुर्मिळ पक्षी आपले अस्तित्व टिकवून आहेत। सागर पुरोहित, SN News, अचलपूर।